अपने अधिकारी यहाँ से आते जाते हैं, मगर किसी का ध्यान इस तरफ नहीं है। तो क्या किसी बड़ी घटना का इंतजार किया जा रहा है ताकि ये काम? ये भिवंडी शहर का वाड़ा रोड है, यहाँ से वाड़ा से आगे विक्रमगढ़ भिवंडी शहर से होते हुए ये रास्ता जाता है, और इस रास्ते से रोज़ लाखों गाड़ियाँ छोटी या बड़ी आती जाती हैं। तो इसी तरह की सुविधा भी होनी चाहिए, मगर सुविधा ये है, पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट के ज़रिए ठेकेदार ने ये काम शुरू किया था, मगर इस काम की ये हालत हो गई है पिछले एक साल से कि अब ऐसी घटनाएँ ये तीसरी बार हो चुकी है। ये अच्छी बात थी कि ये गाड़ी पलटी नहीं हुई, नहीं तो इसके नीचे जो भी आता वो इस दुनिया से जाता। बड़ी बात ये है कि इसी रास्ते से ये शिलार ग्राम पंचायत भी है, यहाँ के सरपंच, उप सरपंच, ग्राम पंचायत सदस्य सभी लोग इसी रास्ते से आते जाते हैं, और भिवंडी शहर से भी ना जाने कितने अधिकारी यहाँ से आते जाते हैं, मगर किसी का ध्यान इस तरफ नहीं है। तो क्या किसी बड़ी घटना का इंतज़ार किया जा रहा है ताकि ये काम पूरा हो सके? मैं भारत शक्ति समाचार के लिए खान पकड़ालो। नमस्कार मित्र बंधू भगिनींनो, माझं नाव मनमोहन सीताराम भोयर, मी प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हा संघटक आहे। आता ही जी परिस्थिती इथे नदीनाका येथे उद्भवलेली आहे, इथे या रस्त्याचं काम करणारा मेसर मयूर कन्स्ट्रक्शन कंपनी मालक यांनी हे काम रस्त्याचं काम अर्धवट सोडलेलं आहे, आणि त्याच्यामुळे इथे वारंवार अपघात होत असतात। मागच्या वेळेस देखील मोठा कंटेनर पलटी झाला होता, कधीपासून हा बंद आहे, आणि आता जवळजवळ हे काम मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे काम बंद झालेलं आहे। आणि मी या संदर्भात अधीक्षक अभियंता ठाणे कांबळे साहेब, आपला सहाय्यक अभियंता श्रीनायक भिवंडी भादवड, सचिन धात्रक, तसे कार्यकारी अभियंता सह परदेशी मॅडम यांना वारंवार पत्र देऊन देखील कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही। तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिवंडी तालुका यांना देखील मी पत्रव्यवहार केलं आहे, मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही। तहसीलदार भिवंडी अजित पाटील साहेब, प्रांत साहेब आपले मोहन नळदकर साहेब यांच्याकडनं फोनसुद्धा स्वीकारला जात नाही, अशी ही परिस्थिती इथे निर्माण झाली उद्भवलेली आहे। आणि याला कारणीभूत हेच स्थानिक अधिकारी आहेत, हे म्हणजे सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतात। आता नदीला महापूर झाला होता, त्या ठेकेदाराने एवढे मातीचे ढिगार तिथे नदीपात्रामध्ये घातलेलं असताना मी तहसीलदार प्रांतांना तातडीची कारवाईची मागणी केली, पण त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही किंवा माझा फोनसुद्धा स्वीकारला गेला नाही। घटना याच्यापूर्वी किती या अगोदर दोन घटना झाल्या, ते मोठा कंटेनर पलटी झाला होता, कोणाचा जीव गेला नाही सुदैवाने, आणि आत्ता हीच परिस्थिती उद्भवली की गाडी अशी तिरपी झालेली आहे। ही जर गाडी पलटी झाली असती तर एखादा गरीब बिचाराचा नाहक बळी गेला असता या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या माणसाचा किंवा प्रवाशाचा, परंतु आणि हे विदारक चित्र आज वर्षानुवर्ष असते, मागच्या 8 वर्षापासून रस्त्यावर उभारून वाहतुकीची कोंडी सोडवतो। आणि ही ग्रामपंचायत कुठली आहे? ही शेलार ग्रामपंचायत आहे, शेलार ग्रामपंचायतच्या सरपंचांनी देखील याचं लक्ष घातलं पाहिजे, पण ते अजिबात लक्ष घालत नाही। रोज याच रस्त्याने ते येत जात असतात, आणि याच गावामध्ये ते वास्तव्यास आहे, रहिवासी इथले ते, पण ते अजिबात इकडे लक्ष घालत नाही, ग्रामपंचायत सदस्य या गोष्टीकडे लक्ष घालत नाही, आणि त्याच्यामुळे ही भयंकर अशी परिस्थिती उद्भवलेली आहे। आणि याच्यामागे त्याच्यात सगळ्यात मोठा हात जो कोणाचा असेल तर हा मयूर कन्स्ट्रक्शन मालक आणि सहाय्यक अभियंता श्रीनायक सचिन धात्रक, कारण त्यांच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली। रस्त्याची कामं अर्धवट सोडलेली असताना देखील त्यांनी कुठल्याही प्रकारचे त्यांच्यामागे जर तगादा लावला असेल तर रस्त्याचं काम पूर्ण झालं असतं, पावसाळ्याच्या तोंडावर हे काम अपुरं सोडलेलं आहे। तर माझी वरिष्ठांना विनंती आहे की तातडीने याकडे लक्ष घालून आणि हे काम पूर्ण केलं पाहिजे। हमारे चैनल पर जो भी खबरें दिखाई जा रही हैं वो सही हैं, अच्छी हैं और शहर के हित के लिए हैं, तो आप हमारा चैनल सब्सक्राइब भी कर सकते हैं, यूट्यूब पर जाकर भारत शक्ति समाचार।